नमस्कार मित्रांनो, फंडू चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत राजमा मसाला। राजमा मसाला कसा बनवायचा आहे, चला तर मग बघूया। हे बघा मित्रांनो, मी इथे एक वाटी भिजवलेले राजमा घेतलेले आहेत। यांना रात्रभर भिजवून 2-3 पाण्याने धुतलेलं आहे। आता त्याला आपण प्रेशर कुक करून घेणार आहोत। कुकरमध्ये घातले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। याच्यामध्ये साधारण 2 ग्लास पाणी घातलं आहे मी। आता याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं। याच्यात आता 2 मसाला वेलची घालायचे आहे। त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये दालचिनीचा 1 तुकडा घालायचा आहे। आता याच्यामध्ये 2-3 तमालपत्र घालायचे आहे। आता याला आपण झाकण लावूया आणि याच्या आपल्याला आता 4-5 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या आहेत। राजमा आपले शिजत आहे, तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया। मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता 2 पळ्या मी तेल घालत आहे। तेल आता आपलं गरम होते तर त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 टीस्पून धने घालायचे। तेल आता आपलं गरम होते तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून जिरं घालायचं आहे। आता जिरं आपलं तडतडत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। हे बघा मित्रांनो, मी इथे 2 मोठे कांदे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत, ते आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत। याला आता आपल्याला 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आहे। आपल्याला एकदम गुलाबी करून घ्यायचं नाही आहे, जस्ट थोडंसं शॅलो फ्राय आपल्याला करायचं आहे कांदा। आता आपला कांदा हा व्यवस्थित असा हलका गुलाबी झाला आहे। आता याच्यामध्ये आपला टॅमॅटो घालायचे। हे 2 मोठे टॅमॅटो मी अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत, ते पण आता आपल्याला घालायचे आहे। आणि हे टॅमॅटो आपल्याला मऊ होऊ द्यायचे। तुम्ही बघू शकता आता आपले टॅमॅटो पण व्यवस्थित असे मऊ झालेले आहेत आणि कांदा पण आपला मऊ झालेला आहे। आता हे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आणि काढून घेतल्यानंतर याला गार करून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, आता आपले 5 शिट्ट्या काढून झाल्या आहेत राजमाला। आता ते आपले शिजले आहेत का व्यवस्थित आपण बघून घेऊया, चेक करूया। हे बघा एकदम व्यवस्थित असे आपले राजमा शिजलेले आहेत। आता आपण हे भांडं गरम करायला ठेवलं आहे। या भांड्यामध्येच आता आपण राजमा बनवणार आहोत। याच्यामध्ये आता आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं आहे। आता आपलं तेल गरम होते तोपर्यंत याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घालणार आहे। आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला लो करायचा आहे, नाहीतर आपली ही मिरची पावडर आहे ना ही जळू शकते, त्याच्यामुळे लो गॅसवर तिला आता आपल्याला परतायचे। आता याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून मी अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे। ती पण आपल्याला अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित। आता आपली मिरची व्यवस्थित अशी परतून झाली आहे। आपण जो वाटून घेतला होता मसाला तो आता याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला। आता हा मसाला पण आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये। आता ह्या मसाल्यामध्ये 1 टेबलस्पून आपल्याला धने पावडर घालायची आहे। आता याला पण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये।
आता जे आपण राजमा शिजवून घेतले होते ते आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत। त्या राजमाचं पाणी मी काढून घेतलेलं आहे, ते फेकलेलं नाही आहे आपण पाणी, ते पाणी पण आपल्याला वापरायचं आहे। आता हे राजमा आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये असे मिक्स करून घेऊया। जे आपण राजमाचं पाणी काढलेलं आहे शिजवलेलं ते आपण याच्यात आता घालणार आहे। यांना आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर वरून तुम्ही अशी हिरवी मिरची टाकू शकता। याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, ते आता मी घालत आहे। त्याच्यामुळे हे राजमा खाताना एकदम चविष्ट लागतात, सुंदर लागतात। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तरच तुम्ही घाला, नाही घातले तरी काही हरकत नाही आहे। आता आपले 2 मिनटं बाकी आहे, तोपर्यंत आपण याच्यामध्ये आता गरम मसाला घालूया। मी इथे 1 टीस्पून गरम मसाला घेतला आहे, तो आता वरून घालायचा आहे। याच्यामुळे खूप सुंदर असा फ्लेवर येतो। आता याला आपल्याला मिक्स करायचं आहे असं। मित्रांनो, आता आपला हा राजमा रेडी झालाय, बनवून झालाय। याला आता मी एका सर्विंग डिशमध्ये काढून घेतो। हा बघा मित्रांनो, आपला राजमा मसाला बनवून झाला आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय। मित्रांनो, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।